नमस्कार। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत आहे। या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। रामदास गंगाराम कदम, अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप, सतेज उर्फ बंटी डी पाटील, अमरीशभाई रसिकलाल पटेल, गोपी किसन राधाकिसन बाजोरिया, त्यासोबतच गिरीशचंद्र बच्छराज व्यास हे सदस्य 1 जानेवारी 2022 रोजी निवृत्त होत आहेत। या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीची अधिसूचना 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अखेरचा दिवस 23 नोव्हेंबर 2021 आहे। 24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 असा आहे। या 6 जागांसाठी 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। तसेच 14 डिसेंबर 2021 ला मतमोजणी केली जाईल। या निवडणुकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 16 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण होईल। अधिकच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।